बद्दल बोलता पवारसाहेब म्हणजे आपल्या राज्याला मिळालेला परिषदेबद्दल त्यांची कवडी मोल किंमत ही असे लोक पवारसाहेबांबद्दल एकेरी बोलतात. याचा अर्थ त्यांची आणि सुसंस्कृतपणा याची कधी भेट झाली नाही. तर त्यांना पहिलं त्या संस्कार शिबिरामध्ये त्यांना ॲडमिशन द्यायला पाहिजे जे साहेबांबद्दल एकेरी शब्दात बोलतात. ज्या पडळकरांनी आदरणीय साहेबांबद्दल नेहमी काही ना काही वाच्छळ वक्तव्य केलं जातं त्या पडळकरांना व्यवस्थित करायला काही वेळ लागणार नाही. पण शेवट आम्ही संस्कारिक आपली उंची काय आपण बोलतो कोणाविषयी आदरणीय तुम्ही पवारसाहेबांबद्दल बोलता. पवारसाहेब म्हणजे आपल्या राज्याला मिळालेला परिचय. आज तुम्ही पाहिलं असेल राज्यामधली जी डेव्हलपमेंट झाली औद्योगिकीकरण असेल आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग म्हणून ज्या भागाकडे पाहिलं जातं त्या ठिकाणी ओलिताखाली आणण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्यात मुख्य घडामोडीत पवारसाहेब आणि त्या पवारसाहेबांबद्दल त्यांची कवडी मोल किंमत ही असे लोक पवारसाहेबांबद्दल एकेरी बोलतात. याचा अर्थ त्यांची आणि सुसंस्कृतपणा याची कधी भेट झाली नाही. मी तर सांगू इच्छितो आता बऱ्याच आता शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर एक संस्कार शिबिर बऱ्याच गावांनी सुरू झालेले आहे. तर त्यांना पहिलं त्या संस्कार शिबिरामध्ये त्यांना ॲडमिशन द्यायला पाहिजे जे साहेबांबद्दल एकेरी शब्दात बोलतात. आता उद्या मी एखाद्या मतदारसंघाचा आमदार आहे मी देशाच्या पंतप्रधानाबद्दल एकेरी बोलणं हे अशोभनीय आहे ते त्यांना शोभत नाही. त्यामुळं त्यांना संस्कारात शिबिरामध्ये ॲडमिशन देणं गरजेचं आहे आत्ताच्या घडीला तरी. राष्ट्रवादी पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष आहे. नाहीतर ज्या पडळकरांनी आदरणीय साहेबांबद्दल नेहमी काही ना काही वाच्छळ वक्तव्य केलं जातं त्या पडळकरांना व्यवस्थित करायला काही वेळ लागणार नाही. पण शेवट आम्ही संस्कारिक आमचा पक्ष संस्कारिक आदरणीय पवारसाहेबांनी एक संस्कार घालून दिलेला आहे. त्यामुळं त्यांनी त्याचा गैरफायदा पण नाही घेतला पाहिजे हीच मी या निमित्ताने सांगू इच्छितो.